कमी जळगाव मध्ये 7 ते 8000 लोकांची चेकिंग आम्ही केलेली आहे आणि 800 च्या वर हॉकरची चेकिंग करून त्यांना सर्टिफाई करून त्यांना पण आम्ही कामाला दिलंय. प्रोटोकॉल आणि सिस्टमॅटिक काम आणि डेडिकेटेड व्हॉलंटियर आणि डेडिकेटेड टीम याच्या माध्यमातून रेडक्रॉसला सोबत घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आलेलं आहे. भारतभरामध्ये एक पण जिल्हा आर्सेनिक अल्बमच्या पूर्ण जिल्ह्याला कुठेही असं काम झालेलं नसेल. ते पूर्ण काम जिल्ह्याभरापर्यंत आर्सेनिक 30 पोहोचण्याचं काम जळगाव जिल्ह्याने केलेलं आहे आणि त्याचा श्रेय ऑनरेबल कलेक्टर सर आणि नोडल ऑफिसर ऍडिशनल कलेक्टर गाडगीळकर सरांना जातोय. सकाळी 8 वाजेपासून ऍडिशनल कलेक्टर सर या जागेवर असतात. सकाळी 8 वाजेला ते सांगतात व्हॉलंटियर असतात पण नाही, सर स्वतः असतात आणि संध्याकाळी 6, 7:30, 7 पर्यंत ज्यापर्यंत सगळे लोक बाहेर निघून जात नाही तोपर्यंत गाडगीळकर सर इथे असतात आणि पूर्ण देखरेख आणि पूर्ण प्रोटोकॉल सिस्टीम आणि सोशल डिस्टन्सिंगचा पालन करून लोकांपर्यंत काम पोहोचवण्याचं काम गाडगीळकर सर करत आहे. सरांनी कॉस्ट बद्दल बोलले तुम्हाला, यानंतर मी मकासेरा मॅडम बोलणार आहे आणि रेदास्ती सर बोलणार आहे आणि विनोद जी आणि आपले आभार व्यक्त करणार आहे. 2 मिनिटांमध्ये आम्ही संपूर्ण मग तुम्हाला आम्ही प्रोसेस दाखवणार आहे. या कॉस्टच्या सांगण्याचं तात्पर्य जे सरांनी सांगितलं ते फक्त एक आहे की याची ब्लॅक मार्केटिंग म्हणा किंवा काही म्हणा ती थांबवण्यासाठी आणि गोर गरीब लोकांपर्यंत ही बॉटल पोचली पाहिजे म्हणून ही कॉस्ट तुम्हाला सांगितली. 1.5 ते 2 रुपयामध्येही बॉटल पडते, म्हणजे तुम्हालाही शॉक लागेल का इतक्या कमीमध्ये पडते. पण हे केव्हा पडते, जेव्हा आम्ही स्वतः शोधून शोधून जिथे मॅन्युफॅक्चर होतं तिथून माल आणलेला आहे आणि त्या सगळ्यांचं श्रेय आमची ऑनरेबल सेक्रेटरी विनोद ज्ञानींना जातोय. त्यांनी जी बॉटल 3 रुपयामध्ये मिळत होती ती फक्त 45 पैशामध्ये आणली. जे ग्रॅन्युल 400 रुपये किलो मिळत होते ते फक्त 90 रुपये किलोमध्ये आणले. सांगण्याचा तात्पर्य मीडियाला हे आहे, काही लपवायचं नाहीये, फक्त सगळ्यांना सांगायचं आहे की इतकं डेडिकेटेड काम करून हे इथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते सगळे यासाठीच आहे की सर्वसामान्य जनतेला हे पोहोचलं पाहिजे आणि गोर गरिबांना ही इम्युनिटी सिस्टीम वाढली पाहिजे म्हणून सगळे कामाला लागले. या कार्यक्रमामध्ये मकासेरा मॅडम आमचे प्रोजेक्ट चेअरपर्सन आहे, ते MD होमिओपॅथ आहे आणि रेडक्रॉसचे डायरेक्टर आहे. मी त्यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये त्यांनी आपले विचार देवा नाही तर रिदासी तर 2 मिनिटं बोलणार आहे. याच्यातला आपला जो खर्च कमी होतोय ना हे साहित्य तर कमी खर्चात घेतलेलंच आहे, परंतु सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे आपल्या व्हॉलंटियर्स आहे, व्हॉलंटियर म्हणजे ते भरण्यासाठी ज्याच्यामध्ये मेजर खर्च होत असतो ते खर्च कमी करण्याचं काम आपलं सर्व व्हॉलंटियर्स आहे. म्हणजे रेडक्रॉस सोबतच रेडक्रॉस डोनर्स आणि व्हॉलंटियर्स हे सर्वांचं तेवढंच योगदान. इथले आलेल्या व्हॉलंटियरना सकाळपासून मकासेरा मॅडम शास्त्राजी वेदास मीकर उपस्थित सर्व पत्रकार आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये जे आहे स्वागत करतो. आपला हा जो उपक्रम जो आहे एक महिन्यापूर्वीपासून जे आहे ते सुरू झालेलं आहे, जवळपास 1 महिन्यापासून. हे जे कोरोनाचा संसर्ग जो आहे तो वाढत आहे आणि ज्या रुग्णांची प्रतिकार शक्ती चांगली आहे असे जवळपास 80% रुग्ण जे आहेत ते याच्यामधून बरे होत आहेत. आता प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जे वेगवेगळे उपाय सुचवलेले आहेत आयुष मंत्रालयाने त्यामध्ये हा आर्सेनिक अल्बम सुद्धा औषध जे आहे ती शिफारस केली जाते. ह्या औषधाची मागणी ही एकदम वाढली, त्याचा शॉर्टेज आणि मागणी वाढल्यामुळे जे आहे किंमत जी आहे त्याची 15 रुपयापासून 50 रुपये 100 रुपयापर्यंत दाखवली जाते. मग याची प्रोडक्शन कॉस्ट नेमकी किती आहे याची माहिती घेतली तर मग जे आहे ते 8 रुपये 9 रुपये त्यावेळेची माहिती मिळालेली होती. मग पहिल्यांदा जे 8-9 रुपये कॉस्ट आहे तर मार्केट तो डिस्ट्रीब्युटर जे आहे त्याला 2 रुपये मिळायला पाहिजे म्हणून आम्ही एक पहिलं पत्र काढलं होतं 11 रुपये. 11 रुपयापेक्षा जास्त कोणी बॉटल विकली तर त्याच्यावर कारवाई केली नाही असं आमचं 1-1.5 महिन्यापूर्वी पत्र तर काढलं वितरण नाही झालं तर काय करायचं म्हणून आम्ही हा उपक्रम जो आहे म्हटलं त्याला आपण सुरू करू आणि सर्व लोकांना वाटत पहिल्यांदा जे आहे ते आम्ही अधिकारी महासंघ आणि विविधांनी आम्हाला पहिल्यांदा 53,000 बॉटल आम्ही तयार केले. नंतरच्या कालावधीमध्ये जे आपल्याला मोठं काम करायचं आहे म्हणून रेडक्रॉससोबत चर्चा केली त्यांना सोबत घेतली कारण यासाठी निधी जो आहे वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था नंतर आमचा अधिकारी कर्मचाऱ्यांचा महासंघ
जवरपास 12 लाखा वर निधी जो है 12,52,000 काही निधी जमा है और 17 लाखा वर जो है तो खर्च है। ये काम अपने चालू है। आता ये रेड क्रॉस सोसायटी के सर्व कार्यक्रम व्यवस्था या जर याच्या सोबत केल्या तर आपल्या सगळ्या लोकांचा या आजारापासून बचाव होऊ शकतो। लहान मुलापासून ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत गरोदर स्त्रिया देखील हे औषध घेऊ शकतात। याचे कुठलेही साइड इफेक्ट नाही। ज्यांना बीपी किंवा डायबिटीज वगैरे आहे ते सुद्धा हे औषध घेऊ शकतात आणि त्यांना देखील या औषधाचा लाभ होत आहे। एवढंच सांगते। आणखी काही प्रश्न असतील तुमचे तर मी उत्तर द्यायला तयार। आपण मध्ये जेव्हा राऊंडला जाणार आहे तेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही प्रश्न विचारा, कारण हे जे प्रोटोकॉल सिस्टीम फॉलो करताय ना, मी जास्त मोठं काही बोलत नाही, पण ज्या सिस्टीमने काम होत आहे ते तुम्ही स्वतः बघून तुम्हाला असं वाटेल का कोणत्या तरी मोठ्या कंपनीमध्ये आपण आलो आहोत आणि एक सिस्टीम सारखा काम चालू आहे। म्हणजे एक एक वस्तू एकच आयटम उचलेल, दुसरा हात लावणार नाही, ती बरोबर जाईल। इथे येणारे व्हॉलिंटियर सुद्धा व्हॉलिंटियरी येत आहे, तुम्ही बघा अजून पण लोक येतात आहे आणि ते कंटिन्यू आपला धामा घेतील, आपल्या आपल्या क्लासमध्ये जातील, काम करतील, परत येतील, जमा करतील। सांगण्याचा तात्पर्य आहे की लोकांमध्ये भावना किती आहे तुम्ही बघा, डेडिकेशन किती आहे, हर एक के मन में है कि मैंने कुछ तो भी देश के लिए करना चाहिए, कुछ तो भी करना चाहिए। अगर मैं 100 बॉटल भी बना रहा हूं तो मैंने देश के लिए कुछ किया। ह्या भावनाने सगळे जमा होत आहेत आणि हीच भावना गाडगीळकर सरांची होती की आपल्याला सगळ्यांना इन्वॉल्व करायचं आहे। आपण पैसे देऊन माणसं सुद्धा लावू शकले असते पण नाही, ते म्हणाले लोकांना इन्वॉल्व करायचे, लोकांना समजू द्या आणि त्यांना माहिती मिळू द्या की त्यांनी स्वतःने काहीतरी देशासाठी केलं पाहिजे। त्या हेतूने आम्ही ते काम केलं। मी आमचे ब्लड बँक चेअरमन प्रसन्न कुमार यांना सुद्धा मी म्हणतो की त्यांनी आपले विचार मांडावे। आज करणे शक्य होईल। प्लाझ्मा थेरेसिस करता परवाच डॉक्टर पवन चांडक यांनी मला फोन केला। एक एक्झाम्पल देतोय, अमरावतीचे डॉक्टर भत्तार म्हणून आहेत, ते बरेच कोरोनामुळे सिरियस झाले होते, त्यांना नागपूरला शिफ्ट करण्यात आलं आणि नागपूरला शिफ्ट करण्यात आल्यानंतर प्लाझ्मा थेरेसिसमुळे जे प्लाझ्मा मिळालं आहे त्या 2 वेगवेगळ्या डोनरचा त्यांना प्लाझ्मा दिला गेला आणि त्याच्यानंतर ते त्याच्यातून बरे झाले। म्हणजे प्लाझ्मा थेरेसिससुद्धा हे जीवदानाचं काम करत आहे। रेडक्रॉस आर्सेनिक अल्ब्युमिन एक इम्युनिटी वाढवत आहे आणि जर कोरोनाग्रस्त पेशंट झालं असतं त्याच्याकरता प्लाझ्मा थेरेसिसकरता आमचे विनोद बियाणीजी, आपत्ती व्यवस्थापनाचे चेअरमॅन साखलाजी आणि गणीभाई आणि सगळेच पदाधिकारी यांच्यामध्ये जो समन्वय आहे, या समन्वयामध्ये मी तर असं म्हणेन की पूर्ण पॅकेज ऑफ इम्युनिटी रेडक्रॉसच्या माध्यमाने दिलं जात आहे, तर अतिशयोक्ती होणार नाही। मला बस एवढंच, जो रेडक्रॉसचा आमचा जो सगळा कार्यक्रम आहे, जो सगळे उपक्रम आहे, ते उपाध्यक्षांनी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेच आहेत। ह्या प्रत्येक क्षणाची इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल याची मला खात्री आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक घरोघरी जे आर्सेनिक अल्ब्युमिन पोहोचणार आहे ते रेडक्रॉसमुळे शक्य आहे। जिल्हा प्रशासकीय अधिकारी ॲडिशनल कलेक्टर फर यांनी घेतलेल्या एक त्या आव्हानामुळे आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये जळगाव रेडक्रॉसच्या बऱ्याच शाखा आहेत, जिल्ह्या जिल्ह्याला शाखा आहेत आणि 12 जिल्ह्यांमध्येच फक्त रक्तपेढी काम करते। त्यात प्लाझ्मा फेरेसिस करता जो एक प्लाझ्मा जो प्रॉडक्ट आहे तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला प्लाझ्मा थेरेसिस करता जो उपलब्ध करून देणं वैदिक पद्धतीने अन्न औषध प्रशासनाच्या संमतीने, मला असं वाटतं की हे सुद्धा एक मोठं काम आपल्या रेडक्रॉस रक्तपेढीमार्फत झालेलं आहे सगळ्या रेडक्रॉसच्या पदाधिकाऱ्यांमुळे। तर हे कम्प्लीट पॅकेज आम्ही तुम्हाला देतो आहे, आर्सेनिक अल्बमपासून तर प्लाझ्मापर्यंत। एवढंच सांगून मी माझे 200 एक अजून एक गोष्ट शेवटची सांगतो मग विनोद बियाणे सर, एमजे कॉलेजचे प्रिन्सिपल, एक 2 मिनिटं तेही बोलणार आहेत। जसं मी तुम्हाला बाकी सगळी माहिती दिलेली त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन म्हणजे रेडक्रॉसचा मोठा जे श्रेय आहे तो आपत्ती व्यवस्थापनाला जातो। ही अनफॉर्च्युनेटली अचानक येणारी आपत्ती आहे देशावर, पूर्ण आपल्या ह्युमॅनिटीवर, त्याचे आमचे चेअरमन सुभाष साखलाजी आहेत आणि हे पूर्ण आम्ही जे 1.5 ते 2.5 लाख पॅकेट जे फ्री वाटले लोकांपर्यंत पोहोचवले, रोजचे 4 ते 5 हजार पॅकेट आमचे 50 व्हॉलेंटियरच्या द्वारे आम्ही लोकांपर्यंत फ्रीमध्ये पोहोचवले। आता जे आम्ही जेवणाचा पूर्ण क्वारंटाईन पेशंटचं काम सुरू आहे त्यालाही तुम्ही एकदा व्हिजिट द्या, मी त्यासाठी तुम्हाला एकदा आग्रह धरेल की तुम्ही तिथे येऊन बघा। त्या सगळ्या कामांचं श्रेय आमच्या आपत्ती व्यवस्थापनचे चेअरमन सुभाष साखला यांना जातो आहे। जैन समाजासोबत याने उस्मान जैन समाजासोबत मिळून आणि रेडक्रॉसने मिळून, तुम्हाला माहिती मिळेल सर की 3 महिन्यापासून हा माणूस सकाळी 6:30 वाजता तिथे असतो, उभा असतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत
शेवटचा पॅकेट ज्यापर्यंत जात नाही लोकांचा फूड जात नाही तोपर्यंत तिथे उभा राहतो। म्हणजे याचं कारण असं आहे की ही पूर्ण डेडिकेटेड टीम रेडक्रॉसची, एकट्याचा कोणाचा श्रेय नाही, हा श्रेय पूर्ण टीमचा आहे, पूर्ण रेडक्रॉसच्या टीमचा आहे आणि सगळेचे सगळे डेडिकेटेड आहे, कुठे ना कुठे आपले काम करतात। आता सरांनी जे सांगितलं तुम्हाला प्लाझ्मा थेरपी, इतकं सोपं नाही आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगेल, मागील एक महिन्यापासून डॉक्टर साहेब प्लाझ्मा थेरपीसाठी कटोकट कामाला लागले की आपण कसं लोकांचे जीव वाचू शकतो। महाराष्ट्रामध्ये फक्त 20 ब्लड बँका समोर आल्या आणि त्यामध्ये जळगावची रेडक्रॉस होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह टेलिकास्टमध्ये रेडक्रॉसचा, जळगाव रेडक्रॉसचं नाव घेतलं। ते आमच्यासाठी फार मोठा आणि श्रेयाचा भाग होता की मी रेडक्रॉसबद्दल ऐकलंय आणि तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर काम करताय। फक्त हे सगळं कारण असं आहे, दिस इज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ यू पीपल, आपण सगळे आणि जळगावच्या पुन्हा शेयामध्ये। मी एमजे कॉलेजचे प्रिन्सिपल सरांना विनंती करतो, एक मिनिटात त्यांनी बोलावं आणि आखरी विनोद बियाणे आभार व्यक्त करतील, आपण प्रोसेस सुरू करू। नमस्कार, मी फार वेळ घेणार नाही आहे कारण सर्वांनी सगळी वेगवेगळ्या प्रकारची माहिती या आयोजनाच्या संदर्भात दिलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी एकच लक्षात येत आहे की या सर्व आपत्ती व्यवस्थापनामध्ये शासन आणि सामाजिक संस्था म्हणून रेडक्रॉस सोसायटी यांचं जे खूप मोलाचं काम एकत्रितरित्या आणि खूप सुसंवादानं चाललेलं, सर्वांना बरोबर घेऊन आणि या सर्व कामाचं श्रेय ते दिवस मी बघतो आहे, मी महाविद्यालयामध्ये असतो, मी बघतो आहे की सकाळी 8 वाजेपासून तर पूर्ण ते बंद होईल तोपर्यंत त्यांचं काम सुरू असतं आणि शेवटी सर जातात, काडीलकर साहेब, एवढं सुरू आहे। पण गाळीचं श्रेय घ्यायला कोणी तयार नाही आहे, प्रत्येक जण आपल्या कामाचं श्रेय दुसऱ्याला देतो आहे, याला खूप मोठं मन लागतं आणि हीच खरं समाजसेवा आहे आणि याचीच गरज आहे। धन्यवाद।